ठिकाणी सुनील घनवट समन्वयक मंदिर महासंघ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काल उरसाच्या निमित्ताने काही धर्मांधांनी हिंदूंसाठी पवित्र असणारं पूजनीय असणारे ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वपूर्ण ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या या ठिकाणी मंदिरामध्ये उत्तर दरवाजा दिशेने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरतीच हे धर्मांध थांबले नाहीत तर त्या मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती हिरवी चादर चढवण्याचा आग्रह आणि हट्ट देखील केला जात होता. सुदैवाने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक होते म्हणून त्या ठिकाणी हा अनर्थ टळला. परंतु हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रयत्न का? आज मंदिराची घटना सुद्धा अशी आहे की या मंदिरामध्ये हिंदू धर्मियांनाच प्रवेश देण्यात येतो. असं असताना सुद्धा हा प्रकार का केला जातो? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का केला जातो? आणि सध्या महाराष्ट्रात सुरू असलेलं सेगाव असेल अकोला असेल या ठिकाणच्या ज्या घटना घडतायत अशाच प्रकारचं एक षडयंत्र अशाच प्रकारचं कटकारस्थान या ठिकाणी होतं का? या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित धर्मांधांवरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात हिंदुत्वादी संघटनांनी शासन प्रशासन यांना निवेदन दिलेली आहेत. मंदिर महासंघाच्या वतीने सुद्धा पोलीस अधीक्षक असतील महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे. संबंधितांवरती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत. नमस्कार.